एका महिलेसह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात घडला आहे. राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन या ठिकाणी 2 ऑगस्ट 2024 रोजी दुपारच्या सुमारास एका कपाशीच्या शेतात चांद आंबीर पठाण या 45 वर्षीय ट्रॅक्टर चालकाचा मृतदेह आढळून आल्यानं तालुक्यात खळबळ उडाली होती. चांद पठाण यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला यावरून चर्चेला उधाण आलं होतं. मात्र अखेर 3 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेतील मयत चांद पठाण हे राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे राहत असून गावठाणातील तणपुरे यांच्या वीटभट्टीवर ट्रॅक्टर चालक म्हणून ते काम करत होते. 2 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास अनिल गायकवाड नामक इसमाने पठाण यांच्या घरी जाऊन त्यांचा मुलगा शकील याला सांगितलं की चांद पठाण हे मच्छिंद्र पेरणे यांच्या कपाशीच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेत. तेव्हा शकीलने संबंधित ठिकाणी जाऊन पाहिलं असता अनिल गायकवाड हा अगोदर त्या ठिकाणी पोहोचला होता. त्यावेळी तेथे चांद पठाण कपाशीच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चांद पठाण यांची तपासणी करत उपचारापूर्वी त्यांना मयत घोषित केलं. त्यानंतर चांद पठाण यांच्या मृतदेहाचे नगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. पोलीस पथकाने तोपर्यंत संशयित 3 आरोपींना ताब्यात घेतलं होतं. शवविच्छेदनानंतर पठाण यांच्या नातेवाईकांनी पठाण यांची अंत्ययात्रा पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर या प्रकरणी शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होऊन चांद पठाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं नगर येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. चांद पठाण हे वीटभट्टीवर काम करत असताना वैष्णवी अनिल गायकवाड ही महिला चांद पठाण यांना बोलवण्यासाठी 3 वेळा गेली होती. मात्र पठाण तिच्यासोबत गेले नाही. त्यानंतर वैष्णवी गायकवाड ही पुन्हा पठाण यांच्याकडे वीटभट्टीवर गेली. त्यावेळी चांद पठाण तिच्यासोबत मच्छिंद्र पेरणे यांच्या शेतातील घराकडे गेले होते. 3-4 तासांनी चांद पठाण हे मच्छिंद्र पेरणे यांच्या कपाशीच्या शेतात मयत अवस्थेत आढळून आले. वैष्णवी गायकवाड हिने पठाण यांनी कपाशीच्या शेतात असणाऱ्या चिक्कूच्या झाडाला साडीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर त्यांना झाडावरून खाली उतरवलं. त्यानंतर अनिल गायकवाड आणि त्यांचा मेहुणा बजरंग बर्डे यांना बोलावून घेतलं. चांद पठाण यांना कपाशीच्या शेतात टाकून चांद पठाण हे बेशुद्ध अवस्थेत पडले आहे असा भ्रम तयार केला. त्यानंतर चांद पठाण यांचा मोबाईल फोन चप्पल आणि गळफास घेतलेली साडी कुठेतरी पुरावा नष्ट करण्यासाठी टाकली अशी माहिती चांद पठाण यांचा मुलगा शकील पठाण यांना पोलिसांना दिली. त्यावरून राहुरी पोलीस ठाण्यात वैष्णवी गायकवाड अनिल गायकवाड तसेच बजरंग बर्डे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत. प्रतिनिधी राजेंद्र उंडे, न्यूज टुडे 24, राहुरी, अहमदनगर.